गेल्या काही महिन्यांपासून टेलिव्हिजन, सोशल मीडिया आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात व खेडोपाड्यात फक्त जरांगे पाटलांचंच नाव ऐकायला मिळतंय. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील उपोषण आंदोलन आणि सभा घेऊन महाराष्ट्रभर जनजागृती करत आहेत. बरं, जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच आंदोलन केलं आहे असं नाही. आंतरवालीत उपोषणाला बसायच्या आधीपासून चळवळीमध्ये अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील काम करतायत. त्यांनी प्रसंगी आपल्या उपजीविकेसाठी हॉटेलमध्ये काम केलं व स्वतःची जमीन विकून चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले, उपोषणं केली, तर कधी रास्ता रोको आंदोलनसुद्धा केलं. पण जरांगे पाटील खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झोतात आले ते जालन्यातील आंतरवाली सराटे येथे केलेल्या उपोषणानंतर. त्यापूर्वी जरांगे पाटलांचं नाव जालना, बीड किंवा मराठवाडा सोडला तर महाराष्ट्रात कोणालाही माहीत नव्हतं. पण आंतरवालीतील उपोषणानंतर किंवा उपोषणादरम्यान ज्या काही घडामोडी घडत गेल्या त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील हे नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचलं. आणि मग महाराष्ट्रातील असंख्य मराठा बांधव पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवालीत दाखल व्हायला लागले आणि हळूहळू त्यांच्या आंदोलनाला व्यापक स्वरूप आलं. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान ऐकू येऊ लागल्या. मराठा समाजाच्या इतक्या अभूतपूर्व प्रतिसादामुळं पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि जागोजागी सभा घेऊन समाजाला संबोधित केलं. पण महाराष्ट्रभर एवढं व्यापक आंदोलन उभं करणारे जरांगे पाटील अल्पावधीतच एवढे लोकप्रिय का बरं झाले असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही. याच प्रश्नाचं उत्तर आणि त्या पाठीमागची कारणं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग आता अधिक वेळ न घेता थेट व्हिडिओला सुरुवात करूयात. जरांगे पाटील लोकप्रिय होण्यापाठीमागं काही विशिष्ट कारणं आहेत आणि त्यातलं पहिलं कारण आहे पाटलांची निडरता. मराठ्यांना आरक्षण मिळावं एवढी माफक अपेक्षा ठेवून सरकारला थेट भिडणारे मनोज जरांगे पाटील हे आपल्या निडर स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलं होतं त्या सर्वांचा पाटलांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. आपलं शांततेत चाललेलं आंदोलन उधळून लावण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, समाजासमाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं रोखठोक मत त्यांनी मांडलं. जो राजकीय नेता मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल मग तो कोणत्याही समाजाचा असेल त्याला सुट्टी नाही असं म्हणत मराठा आरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी पाटील महाराष्ट्रभर फिरले व अनेक तगड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन यशस्वीपणे सभा घेऊन दाखवल्या. पाटील लोकप्रिय होण्यापाठीमागचं दुसरं कारण म्हणजे प्रामाणिकपणा आणि समाजाशी एकनिष्ठता. समाजाला मायबाप मानून आपल्या पहिल्या उपोषणापासून जरांगे पाटील समाजाला सांगत आले आहेत की माझा प्रामाणिकपणा माझ्या समाजासमोर आहे, मी खानदानी मराठा आहे, मी माझ्या मराठ्यांशी गद्दारी नाही करू शकत. आंतरवालीत जेव्हा उपोषण सुरू होतं तेव्हा काही मंत्री त्यांच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यावेळी तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उघडपणे समाजासमोर आणि माध्यमांसमोर सांगण्याचा त्यांनी आग्रह धरला. माझं पैशाचं जमत नाही, माझं पदाचं जमत नाही असंही जरांगे पाटील सांगतात आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून ते सहज लक्षात येतं. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण आज मराठा समाजात लोकप्रिय झाला. त्याचं कारणच हे आहे की तो समाजाशी प्रामाणिक राहिला आणि एवढी लोकप्रियता मिळूनही डोक्यात हवा नाही जाऊ दिली. खरं तर हे खूप कमी लोकांना जमतं. जर त्यांना मराठ्यांशी गद्दारी करायचीच असती तर कधीच केली असती. अख्खं मंत्रिमंडळ समोर बसलेलं असतानाही त्यांनी मराठा समाजासाठी एक इंचही आपली नियत ढळू दिली नाही. यातच त्यांचा प्रामाणिकपणा व मराठा समाजाप्रती निष्ठा दिसून येते. जरांगे पाटील लोकप्रिय होण्यापाठीमागचं तिसरं कारण म्हणजे मजबूत संघटन कौशल्य. एवढा मोठा जनसमुदाय एकत्र करायचं म्हटलं तर संघटन कौशल्य असणं खूप आवश्यक असतं आणि जरांगे पाटलामध्ये ते वेळोवेळी पाहायला मिळतं. आता जालन्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या विराट सभेचंच उदाहरण घ्या ना. मराठा बांधवांनी स्वतः आपल्या शेतातलं पीक काढून ही जमीन सभेसाठी दिली होती. या सभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी फक्त पार्किंगची व्यवस्था 400 एकरमध्ये होती तर सभा 170 एकरवर आयोजित केली होती. या सभेसाठी फक्त स्वयंसेवकांची संख्या होती 10,000 आणि सभेच्या ठिकाणी आलेल्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात होती. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त माणसंच दिसत होती. इतका मोठा जनसमुदाय उपस्थित असताना ही अभूतपूर्व सभा पाटलांनी आपल्या संघटन कौशल्यावर यशस्वी करून दाखवली.
जे लोक मराठा समाज एकत्र येत नाहीत असं म्हणायचे, खरं तर ही सभा म्हणजे त्यांच्या तोंडावर मारलेली सनसनी चपराक होती। कोणतंही राजकीय पाठबळ नसताना एका सामान्य नेत्याने दिलेली हाक किती बुलंद असू शकते याचंच हे उदाहरण होतं। चौथं कारण म्हणजे समाजासाठी लढण्याची तळमळ। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला लढा असा सुरू राहील। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पाटील गावोगावी सभा घेऊन सभेच्या माध्यमातून सरकारला आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन करत आहेत। पाटील गेली अनेक महिने आपल्या घरापासून दूर आहेत। ते एकदाही या आंदोलनादरम्यान घरी गेले नाहीत। त्यांच्या कुटुंबाचा त्यांना पाठिंबा असल्याने एक दोन वेळा जरांगे पाटलांचे वडील आणि मुलगी सभेच्या ठिकाणी व दवाखान्यात त्यांची भेट घेण्यासाठी आले होते, पण त्यांना पाटलांनी बजावून सांगितलं की माझ्याकडे येताना समाज म्हणून या, कुटुंब म्हणून नाही। यावरूनच पाटलांची समाजासाठी असलेली तळमळ दिसते। अनेक मराठा समाजातील तरुण तरुणींची जास्त मार्क्स असूनही फक्त आरक्षण नसल्यामुळे पिछेहाट होत आहे। रात्रंदिवस अभ्यास करूनही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिष्ठा मिळत नाही आणि म्हणावं असं यशही मिळत नाही। एवढं शिकून आरक्षण नसल्यामुळं नोकरीही मिळत नाही आणि नोकरी नसल्यामुळं विवाह जुळणंसुद्धा अवघड होऊन बसलंय। त्यामुळेच गावोगावी विवाह न झालेल्या तरुणांची संख्या वाढतेच आहे। या सर्व मुलांचे प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात हे जरांगे पाटील पुरेपूर ओळखून आहेत। जरांगे पाटील लोकप्रिय होण्यापाठीमागचं पुढचं कारण म्हणजे सातत्य। जरांगे पाटील एकदा हाती घेतलेलं काम जोपर्यंत तडीस नेत नाहीत तोपर्यंत स्वस्त बसत नाहीत। वास्तविक त्यांच्यातील समाजसेवेतील आवड त्यांना स्वस्त बसू देत नाही। ह्याची प्रचिती त्यांच्या मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनावरून होते। मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीचं सरकार असतानाही आपण झुंज दिली होती। हे आंदोलन तेव्हापासून सुरू आहे। त्यामुळे हे सरकार आलं म्हणून आपण आंदोलन सुरू केलं असा आपल्यावर कोणीही आरोप करू शकत नाही असंही जरांगे पाटील म्हणतात। पाटील फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाचाच मुद्दा घेऊन तोच मुद्दा सातत्याने पुढे नेत आहेत। खरं तर पाटलांच्या सातत्यामुळं आणि मराठा समाजाच्या एकीमुळं हे आरक्षण आता निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आलं आहे असंच म्हणावं लागेल। पुढचं कारण म्हणजे पाटलांचे परखड विचार। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही असं जाहीरपणे सांगणारे जरांगे पाटील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत। त्यांनाही चांगलं ठाऊक आहे की आरक्षणात मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण आहे। ते सांगतात की या लोकांनी मला शत्रू मानले, पण मी यांना भीत नाही आणि भ्यायला माझ्याजवळ आहे तरी काय। माझ्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत, ते भंगारातसुद्धा विकत नाहीत। तुम्ही माझं काय करणार आणि मी मरायला भीत नाही, पण मी अशी काय चूक केली। गोरगरिबांच्या लेकरांच्या मनातील प्रश्न आणि वेदना मानल्या। गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणात अडचणी येत आहेत। एका टक्क्यानं लेकरू हुकलं तर ते रडत घरी यायला लागले। ही समस्या मांडून मी चूक केली का असा सवाल त्यांनी वेळोवेळी उपस्थित केला। सरकारने आपल्यावर अनेक डाव टाकले, पण आपण ते यशस्वी होऊ दिले नाही। तसंच पाटील म्हणतात की ते मला वेडपट ठरवायचे, त्यांना वाटायचं की याला आत्ता भिंगून टाकू। पण आंतरवालीत उपोषणादरम्यान जेव्हा सरकारचे लोक चर्चेसाठी आले होते तेव्हा एकाही सरकारच्या व्यक्तीला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता आले नाहीत। हे आंदोलन मराठ्यांच्या न्यायासाठी उभं केलं आहे, सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही असंही पाटील परखडपणे सांगतात। त्यांच्या याच परखड विचारांमुळं ते लोकप्रिय झाले आहेत। पुढचं कारण म्हणजे आपल्या निर्णयावर ठाम राहणं। जालन्यातील आंतरवाली सराठे ते उपोषणादरम्यान सरकारमधील अनेक मंत्री जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते। या दरम्यान त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न झाला, पण सहजासहजी माघार घेतील ते जरांगे पाटील कसले। आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलं। सरकार कोणाचंही असो, आम्हाला फक्त आरक्षण हवंय आणि आम्ही ते मिळवणारच, एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा विजययात्रा, असंही पाटील आपल्या सभांमधून सरकारला ठणकावून सांगतात। यावरूनच पाटील आपल्या निर्णयावर किती ठाम आहेत हे प्रकर्षाने लक्षात येतं। आपल्या निर्णयावर ठाम राहिलं की समाज त्याची दखल घेतोच हे पाटलांनी सिद्ध करून दाखवलं। येणाऱ्या काळात सरकारसुद्धा पाटलांच्या प्रयत्नाची दखल जरूर घेईल अशी आशा आहे। 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे। असं होऊ नये, पण दुर्दैवाने जर सरकारने यानंतरही काहीच निर्णय घेतला नाही तर जरांगे पाटील पुढे कोणता निर्णय घेतील किंवा त्यांनी कोणता निर्णय घ्यायला हवा ते कमेंट करून जरूर सांगा। जरांगे पाटील लोकप्रिय होण्यापाठीमागचं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा साधेपणा। सामान्य कुटुंबातून आल्यामुळं सामान्य जनतेच्या काय वेदना आहेत याची जरांगे पाटलांना पुरेपूर जाण आहे। त्यामुळं समाजात वावरताना सुद्धा ते सामान्य व्यक्ती म्हणूनच वावरतात। कोणताही बडेजावपणा नाही की आपण नेता आहोत असं भासवणं नाही। पाटलांनी सभेसाठी अनेक दौरे केले। या दौऱ्यात त्यांना गावखेड्यातली अनेक माणसं भेटली। त्या प्रत्येक माणसाला भेटून त्यांच्याशी क्षणभर बोलूनच ते पुढं जातात।
कारण समाजाला डावलून पुढे जाणं त्यांना मान्य नाही। स्वतःजवळ गाडी नाही की बंगला नाही, घरची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच, अंगातील कपडेही साधेच आणि राहते घरही साधेच, फक्त दोन खोल्यांचे आणि घरी शेतीही फार नसून फक्त 2 एकर आहे। अनेकदा जरांगे पाटलांच्या उत्पन्नाविषयी प्रश्न विचारले जातात, यावर स्वतः पाटील सांगतात की माझ्या गरजा फार कमी आहेत, माझी एकच गरज आहे, रोज उठलं की मी समाजात जातो, मग काम असो किंवा नसो मी अर्ध्या भाकरीवर 2 दिवस राहू शकतो। राहता राहिला उत्पन्नाचा प्रश्न, तर गावाकडे त्यांचं कुटुंब आहे, घरची जेवढी काही शेती आहे त्यातनं जेवढं उत्पन्न निघतं त्यावरच त्यांचं कुटुंब चालतं। लोकांना पाटलांचा हा साधेपणाच खूप भावला, म्हणून जरांगे पाटील एवढे लोकप्रिय झाले। एकूणच पाटलांची निडरता, प्रामाणिकपणा, समाजाशी एकनिष्ठता, मजबूत संघटन कौशल्य, समाजासाठी लढण्याची तळमळ, सातत्य, परखड विचार, आपल्या निर्णयावर ठाम राहणं व साधेपणा या गुणवैशिष्ट्यामुळंच जरांगे पाटील एवढे लोकप्रिय झाले। याशिवाय सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जरांगे पाटील व त्यांचं कार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं, त्यामुळं सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन या घटकामुळेही काही प्रमाणात का होईना जरांगे पाटलांची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।